नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण स्वतंत्र कालखंडात ग्रामीण भागाचा विकास कसा झाला त्याच्यात बदल कसा झाला त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम ग्रामविकासाच्या दृष्टीने सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आल्या त्याद्वारे शशीतंत्रात बदल शचितंत्रात बदल म्हणजे काय की पूर्वी शेतकरी हा बैलजोडीने शेती करायचा तर ट्रॅक्टरने शेती कसा करेल हा अशा योजना ग्रामीण भागात लागू करण्यात आल्या त्यानंतर जलसिंचन वाढवणे जलसिंचन वाढवणे म्हणजे काय की धरण तलाव पाटबंधारे यांची संख्या वाढवणे आणि त्याच्यात पाणी कसं सिंचन होईल ग्रामीण भागामध्ये हे ह्या संदर्भात योजना त्या ठिकाणी आखल्या गेल्या त्यानंतर शिक्षणाच्या प्रसार करणे शिक्षणाचा प्रसार करणे म्हणजे पूर्वी गावात चौथीपर्यंत शाळा होत्या त्या माध्यमिकपर्यंत किंवा महाविद्यालयपर्यंत कशा होतील किंवा वैद्यकीय सुविधा किंवा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा आय टी आर या शाळा कशा होतील अशा योजना त्या ठिकाणी त्यावेळेस आखल्या गेल्या त्यानंतर ग्रामीण भागात दडणवळण आरोग्य या गोष्टीला प्राधान्य कसं देता येईल आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर गावाच्या एखादा व्यक्ती जर आजारी पडला तो गंभीर असेल तर त्याला गावात कोणत्याही प्रकारे सुविधा किंवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे दवाखाने नाही किंवा औषधी नाही तर अशा वेळेस त्याला जर तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात जर घ्यायच्या घेऊन जायचं म्हटलं तर वाहन हा मोठा प्रश्न प्रश्न येतो त्याच्यानंतर तो गंभीर जर असेल तर तो रस्त्यातच दगावण्याची शेती शक्यता असते म्हणून गावापर्यंत दवाखाना कसा पोचवेल आणि त्याच्यावर औषध उपचार त्या रुग्णांना कसा मिळेल या ठिकाणी या गो योजनांमध्ये त्या प्राधान्य देण्यात आलं त्यानंतर दळणवळण साधं एका गावाहून दुसऱ्या गावाला जरी जायचं म्हटलं तरी कच्चे रस्ते शेतीचे रस्त्याचे तर विचारच नाही अजून कच्चे रस्ते दोघे बाजूंना झाडं झुडपे अशा ठिकाणी जाणं अतिशय फार झिकणीचं असतं त्याच्यामुळे रस्ते कसे होतील डांबरीकरण या दृष्टीने सुद्धा त्या योजनांमध्ये आ सांगितलं गेलं त्यानंतर शिक्षणाचा प्रसार कसा होईल हे एक उद्दिष्ट होतं शिक्षणाचा प्रसार जर ग्रामीण भागातील युवक जर शिकला किंवा शेतकरी जर शिकला तर तो, तो आज आच, त्याचे आचार विचार तो बदलू शकतो या योजनांमध्ये त्याला शिक्षणासुद्धा प्राधान्य देण्यात आलं त्यानंतर आर्थिक विकासाला प्राधान्य दिलं गावातील आर्थिक विकास हा प्रामुख्याने शेतीशी निगडीत असतो तर विद्यार्थी मित्रो आज आपण बदलते आर्थिक जीवन ग्रामीण भागातलं हे बघू गावामध्ये सत्तर टक्के लोक आज शेती करताना आपल्याला दिसतात शेतीशी त्याचे व्यवसाय असतो शेती ही दोन प्रकारे ढोळमानाने कसली जाते ती एक म्हणजे कोरडवाहू आणि दुसरी म्हणजे बागायत बागायत शेती ही पाण्याद्वारे केली गेलेली असते आणि कोरडो शेती निसर्गावर अवलंबून असते आणि जे शेतीचे उत्पन्न मिळतं त्या उत्पादनावरच त्या शेतकऱ्याचे किंवा ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ठरलेली असते पूर्वीच्या काळी असं होतं जी व्यक्ती शेतामध्ये राबायला यायची किंवा कामाला यायची त्याला थोडक्यात मोल रूपात किंवा मजुरीच्या रूपात धान्याच्या रूपात त्याला वाटा हिस्सा दिला जायचा जा। पण पर काळातराने परिस्थिती बदलली त्याला मजुरीच्या रूपाने तो पैसा दिला जातो त्यानंतर ग्रामीण भागामध्ये जे विविध प्रकारचे व्यवसाय करणारे लोक होते त्यांना मजुरी न देता धान्याच्या रूपामध्ये वाटा दिला जायचा ही ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीशी निगडीत होती शेतकरी जर शेती करत असतो तर त्याला जोडीला काही मजूरसुद्धा असतात आणि हे मजूर शेतामध्ये राबत असताना त्यांच्या सुद्धा त्या शेताशी निगडीत असतो म्हणून शेती शेती हा विषय आणि त्याची अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागाशी अत्यंत जवळची आहे असं आपल्याला सांगता येईल धन्यवाद